21 दिवसामध्ये आम्ही युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी भारतीय जनतेला संबोधलं. इतकंच नाही, केंद्र सरकारच्या समितीनं सांगितलं भारतामध्ये 16 मे पर्यंत कोरोनाचे रुग्ण शून्यावर येतील अशा पद्धतीचं अजब दावा काही लोकांनी केलेला आहे. कारण आरोग्यासंबंधीचं टेस्टिंग बरोबर होत नाही, त्यांचं निदान होत नाही, औषध गोळ्या दिलं जात नाही, इंजेक्शनची व्यवस्था होत नाही. सर्वसामान्यांना जनतेला बरोबर घेऊन ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे ते करण्यासंबंधी कसलंही नियोजन नाही आणि या कोरोनाविरुद्ध लॉकडाऊन शिवाय दुसरा उपाय नाही अशा पद्धतीचं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वल्गन आहे. 72 दिवसानंतर सुद्धा या देशामध्ये 8.25 लाख रुग्ण कोरोनाचे आहेत आणि किती जाईल याचा पत्ता नाही आहे. काही शास्त्रज्ञ म्हणू लागले ते डिसेंबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि काही शास्त्रज्ञ म्हणू लागले 2021 उजाडण्यासारखा आहे. याच्यावरनं औषध आहे, इंजेक्शन आहे. काही लोकांनी अचाट कल्पना करून 15 ऑगस्ट पर्यंत इंजेक्शन येईल असे दावे करू लागलेले आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं याचं इंजेक्शन यायला किमान 1.25 वर्ष लागेल. शहरामध्ये बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित कामगार, रिक्षा चालक, घरेलू कामगार, कचरा वेचणारे महिले अशा पद्धतीनं काम करणारे जवळजवळ 3 लाख श्रमिक शहरात आहेत. त्यांना पूर्णपणे लॉकडाऊन करून पुन्हा बेकार करण्याचा डाव सोलापूर शहरातल्या प्रशासनाने आकारलेला आहे. म्हणून माझी राज्य सरकारला विनंती राहणार आहे, मुख्यमंत्र्याला विनंती राहणार आहे, ताबडतोब लॉकडाऊनचा निर्णय रहित करा.